काल संध्याकाळी 6 वाजता वाड्यामधील विश्वास शेला यांनी एक तक्रार दिली की त्यांची मुलगी काही अज्ञात लोकांनी तिचं अपहरण केलेलं आहे. या संदर्भात वाडा पोलीस स्टेशनमध्ये 315/2022 असा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अपहरणाच्या संदर्भात सर्व अँगलने आमचे सर्व ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी वेगवेगळी पथकं करून या बाबतीमध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वेगवेगळे अँगल तपासले गेलेले आहेत. कोणकोणत्या कारणामुळे तिचं अपहरण होऊ शकतं या सगळ्यांचा अभ्यास केला गेला. सकाळी आम्हाला माहिती मिळाली की या बाबतीमधलं अपहरण करणारी व्यक्ती ज्या वाहनातून गेलेली आहे त्या वाहनच्या मालकाचा पत्ता त्यामध्ये मिळाला. त्याच्या अनुषंगाने शोध घेतला असता ते वाहन ज्यांच्याकडे होतं तो आरोपी आम्हाला सकाळी साधारणतः 5 दरम्यान मिळाला. त्याच्याकडे चौकशी करता त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्यामध्ये त्यांनी अपहरणाचं कारण सांगितलं आणि इथून 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ऐनशेत या गावाच्यापासून 3 किलोमीटर आतमध्ये शेतामध्ये एक छोट्याशा फार्म हाऊसमध्ये त्या मुलीला ठेवलेलं आहे अशा स्वरूपाची कबुली दिली. आम्ही त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणचे 2 आरोपी संधीचा फायदा घेऊन तिथून फरार झालेले आहेत. परंतु मुलगी त्या खोलीमध्ये आम्हाला आढळून आली. ती त्या खुर्चीला त्याचं हातपाय बांधलं होतं अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी होती. तिची सुटका करण्यात आलेली आहे. तिला कुठलीही जखम किंवा इंजुरी कुठलीही नाही आहे. 1 आरोपी आमच्या सध्या ताब्यात आहे. इतर आरोपी संदर्भात सध्या शोध सुरू आहे. तोही लवकरच आपल्या ताब्यात असणार. सर, नेमकं कारण काय पुढे आलेलं आहे, कशामुळे हे केलं? या बाबतीमध्ये जो आरोपी आहे त्या आरोपी आणि व्हिक्टिमचे वडील म्हणजे बळीत मुलगी जी आहे तिचे वडील यांच्यामध्ये एकमेकाविषयी गैरसमज होते. जो वडील शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतात आणि ते आम्हाला संधी देत नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून भरती होण्याची संधी देत नाही किंवा इतर काही गैरसमज त्याचे होते त्याचा अँगल आमच्या तपासामध्ये पुढे येईल. सध्या जी माहिती मिळालेली आहे की त्या वडिलांच्या विषयी त्याच्या मनामध्ये राग होता आणि तो राग तो बदला त्या वडिलांवर काढण्यासाठी त्यांनी त्या मुलीचा अपहरण केलं. सर, मुलीच्या म्हणण्यानुसार की काहीतरी पैशांची मागणी केली जात आहे तिच्या वडिलांकडनं. सध्या या सर्व बाबतीमध्ये तपास सुरू आहे. मुलीचं स्टेटमेंट घ्यायचं काम सुरू आहे. काहीच वेळापूर्वी ती मिळालेली असल्यामुळे तिचं मेडिकल करणे आणि इतर ज्या फॉर्मॅलिटीज आहेत कायदेशीर बाबी आहेत त्या केल्या जात आहेत. तिच्या चौकशीमध्ये तिच्या स्टेटमेंटमध्ये या संपूर्ण गोष्टी पुढे येतील. तपासामध्ये त्या अनुषंगाने शिक्षण वाढवलं जातं. सर, शिक्षण क्षेत्रातील जे घोटाळे आहेत त्यासंबंधी हे ह्या प्रकरणाशी एक धागा जोडतोय असं काही म्हटलं जातं? या बाबतीमधली चौकशीमध्ये आमच्या पुढे निश्चितपणे काही गोष्टी पुढे येतील. भविष्यात जी चौकशी होणार आहे, तपास होणार आहे, या तपासामध्ये अशा गोष्टी पुढे येतील. परंतु सध्या प्राथमिकदृष्ट्या तपास सुरू आहे. आत्ताच याविषयी काही बोलणं उचित राहणार नाही. हे सर्वसामान्य गुंडांनी केलेलं अपहरण नसून याच्या पाठीमागे स्पेसिफिक मोटिव्ह आहे. त्यामुळे तपासामध्ये ही गोष्ट निश्चितपणे पुढे आलेली आहे की एखाद्या व्यक्तीवरती राग काढण्यासाठी हा प्रकार करण्यात आलेला आहे. यामध्ये कुठलंही जनरल कुठलाही रॅन्स ह्याच्यासाठी पैसे मिळावेत म्हणून जनरल पद्धतीने अपहरण केलेलं नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे एक मेसेज स्ट्रॉंगली आहे की 12 तासाच्या आतमध्ये पोलिसांनी अहोरात्र प्रयत्न करून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, आरोपींना मिळवलेला आहे. याचा अर्थ निश्चितपणे अशा कुठल्याही घटनाला इथं थारा दिला जाणार नाही. जे कोणी असं करतील त्याला निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल. हा एक स्ट्रॉंग मेसेज पालकांपर्यंत किंवा इतर सर्व सिटीजनपर्यंत निश्चितपणे पोचतोय. त्यामुळे आपण सर्व सुरक्षित आहात. अशा कुठल्याही घटना करणारे कुणीही आरोपी असतील तर त्यांना कुठल्याही स्वरूपाचा थारा दिला जाणार नाही, सोडलं जाणार नाही. निश्चितपणे कायद्यानुसार त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. याही केसमध्ये जेवढेही शक्य आहे तेवढी कडक कारवाई आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितपणे हा आरोपी सुटणार नाही आणि भविष्यात कुठल्याही आरोपीला अशी करण्याची हिंमत होणार नाही अशा दृष्टिकोनातून कायद्याचा या ठिकाणी वापर केला जाईल. सर, सदर मुलगी सुखरूप आहे का? पूर्णतः सुखरूप आहे. कुठल्याही स्वरूपाची जखमी ती नाही आहे. सध्याच तिची मेडिकल करून घेतलेली आहे. मी स्वतः तिच्याशी बोललेलो आहे आणि अतिशय व्यवस्थित स्थितीमध्ये ती आहे. सर, जे फरार आरोपी आहेत त्यांच्यासाठी कशी बांधणी केली आहे?
आमची तीन पथकं सध्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सध्या रवाना झालेले आहेत. अधिकारी त्यांचे लीड करत आहेत आणि त्यांचा पत्ता, त्यांचे नाव हे सगळे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने निश्चितपणे आम्ही त्यांच्यापर्यंत लवकरच पोहोचू. पाटील सर, नाही नाही आर्थिकचं म्हणजे मुलीला त्याने सांगितलं की हे तुझे पप्पा पैसे देतील वगैरे असं सांगितलं, पण असं नाही. कारण मेन कारण तेच आहे, त्यांचा त्यांना राग आला. म्हणजे पैसे नाही, मुलीला काय, मुलीने काय सांगितलं, मुलीने काय सांगितलं तुम्हाला? नाही, इथे स्टेटमेंट दिली की तुझे पप्पा आम्हाला पैसे आणून देतील असं. पैसे आणून त्याच्यासाठी आपण तिथूनच येत ना, तुम्ही निगेटिव्ह राहिले नाही, निगेटिव्ह ते तुम्ही पॉझिटिव्ह राहिले असं. थँक्यू.